ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी एसटीपीतून विना प्रक्रिया मैलायुक्त पाणी थेट ओढ्यात। इचलकरंजी येथील एसटीपी प्रकल्पातून विना प्रक्रिया मैलायुक्त पाणी थेट ओढ्यात सोडले जात असल्याचे आज पुन्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। यावेळी अधिकाऱ्यांनी मक्तेदाराला चांगलेच खडसावलं आणि याबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे। इचलकरंजी शहरातील मैलायुक्त सांडपाणी टाकवडे वेसमधील केंद्रात जमा होतं। त्या ठिकाणी प्रक्रिया करून हे सांडपाणी सांगली नाक्यावरील एसटीपी प्रकल्पात सोडलं जातं। मात्र टाकवडे वेस आणि सांगली नाक्यावरील दोन्ही प्रकल्प गेल्या काही महिन्यापासून बंद आहेत। मैलायुक्त सांडपाणी थेट ओढ्यावाटे पंचगंगा नदीत मिसळत आहे। याबाबत पर्यावरण प्रेमींनी वारंवार तक्रारी करूनही पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं प्रदूषणास जबाबदार धरून पालिकेवर गुन्हा दाखल झाला आहे। तरीही सुधारणा दिसत नाही, त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ऑनलाईन तक्रार केली होती। याची दखल घेऊन आज मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन वरकट्टे यांनी एसटीपी प्रकल्पास भेट दिली। यावेळी प्रकल्पाच्या ठिकाणी क्लोरिनेशन आणि फिल्टेशन बंद असल्याचं स्पष्ट झालं, त्यामुळे वरकट्टे यांनी मक्तेदारास चांगलंच खडसावलं। यावेळी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी बाजी कांबळे यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी यांत्रिक बिघाड झाला आहे, त्याला दुरुस्तीसाठी कालावधी लागणार असल्याने प्रकल्प बंद असल्याचं सांगितलं। प्रकल्पाच्या ठिकाणची वस्तुस्थितीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून कारवाई करणार असल्याचं स्पष्ट करून नगरपालिकेस प्रदूषणास जबाबदार धरून दुसरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी मनसेचे मोहन मालवणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।